नागेशजी साठे, श्री धनाजीराव गावडे, सौ यशोदाताई कांबळे, सुभाषबा गुरुडे, जितेंद्र शेठ साठे, सुरेशजी श्री प्रकाश चौरेजी, माऊली चव्हाण, विक्रांतजी माने, आर्यनजी सोपल, महेंद्रजी सुदर्शनजी तादे, राहुलजी मोरे, संकेतजी दवाले, डॉक्टर योगेश, इथं उपस्थित असणारे सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मान्यवर, मोहोळ तालुक्याचे सर्व नागरिक, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, सुरुवातीला आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये लोकनेते बाबूरावजी अण्णा पाटील यांना मी अभिवादन करतो. मोहोळ तालुक्याचं तसं पवार साहेबांवर, राष्ट्रवादीवर बाबूरावजी अण्णा पाटलांवर, राजनजी पाटलांवर आणि आत्ता विक्रांत असतील, अजिंक्य राणा असतील यांच्यावर फार प्रेम. विक्रांत भाऊंवर इतकं प्रेम केलं, थोडं जर कमी प्रेम केलं असतं तर महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदमध्ये मी एक नंबर असलो असतो, ते दोन नंबर असले असते. पण तुम्ही त्यांना जिल्हा परिषदला चांगल्या मताधिकारी निवडून दिलं आणि ते राज्यामध्ये एक नंबरनी निवडून आले. आणि आता मगाशी राजनजी पाटील म्हणाले की आता मी रिटायर झालो, आता विक्रम भाऊ कारखाना बघतात. राजन दादा एक सांगतो तुम्हाला, माझं वय जेव्हा 21 होत, त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं या कारखान्याचे किल्ले आता तुझ्या, उद्यापासून तू तो कारखाना बघायचा. आणि राजन भाऊ त्या दिवशीपासून आजपर्यंत माझ्या वडिलांनी काही लक्ष दिलं नाही, फक्त मीच बघतो. त्यामुळे आता विक्रम भाऊ बघतात, तुम्ही थोडस मोकळी टिकली दिली पाहिजे. आता पवन दादांना तुमच्याबद्दल फारच माहिती दिसत, काल कुठं ते तुम्ही होता, कामालीच गेला असताल. पण या दोघांनी जी सभा आयोजित केली आहे त्याला खरंच मला असं वाटलं की मला फक्त गप्पा मारायचे आणि छोटासा असा सत्कार असेल. पण इथं आल्यानंतर पवार साहेबांवर जे आपण सर्वजण प्रेम करता, या पाटील कुटुंबावर प्रेम करता, राष्ट्रवादीवर प्रेम करता, हे आज खरं तर मला अजिंक्य राणांबद्दल बोलायचं झालं, कदाचित तुम्हाला आणि घरच्यांना पण तालुक्यामध्ये ते कमी दिसत असतील, कारण पाटील त्यांना मोठी जबाबदारी दिली, अख्ख्या राज्यभर ते फिरत असतात. जे विद्यार्थ्यांचे विषय आहेत, अडचणी आहेत, ते सातत्याने ते मांडत असतात आणि मनापासून ते खरं तर काम करतात. दुसऱ्या पार्टीचे अध्यक्ष बघा, काय चाललंय, कसं चाललंय, कोणालाच काही माहीत नसतं. पण असू द्या, आपली माणसं ही आपली असतात आणि आपलीच माणसं आहेत म्हणून मनापासून काम करत असतात. आज मला भारताची जी प्रायव्हेट संस्था आहे, सर्व कारखाने देशातली, त्याचा मी अध्यक्ष बनलो. खरं तर पवार साहेबांमुळेच मी अध्यक्ष झालो. आज जर आपण ग्रामीण भागातलं अर्थकारण बघितलं, त्याच्यामध्ये साखर कारखाना असेल, प्रायव्हेट असू द्या नाही तर कॉपरेटिव्ह असू द्या, सुतगिरणी असेल, दूध असेल आणि शेतकऱ्याचे आणि मजुराचा कष्टामुळे खरं तर ग्रामीण भाग हा चालत असतो. पण आज जर तुम्ही बघितलं
आज सूत गिरणीला पण सोडत नाहीत, हे प्रॉपर्टी आणि प्रायव्हेट कारखान्याला पण सोडत नाही. या सरकारचं असं म्हणणं आहे हे जे सर्व कारखाने आहेत हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विचाराचे कारखाने. पहिल्यांदा सांगायचं कुणी, हे कारखाने जे चालवतात त्याचे जे चेअरमन असतील ते राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसच्या विचाराचे असतील. पण चेअरमन बनायचं काय सोपं नसतं. चेअरमन बनवतो कोण? सर्वसामान्य लोक आणि शेतकरी आणि कष्ट करणारे लोक त्या सर्व लोकांना चेअरमन बनवत असतात. त्याचा अर्थ ही जी कॉपरेटिव्ह कारखाना असतो तो शेतकऱ्याचा असतो. आणि कॉपरेटिव्ह कारखान्यामध्ये तुम्ही जर राजकारण करणार असाल आणि तुम्ही जर विचार करणार असाल की सर्व कारखाने अडचणीत आले पाहिजे म्हणजे आम्हाला चांगल्या पद्धतीने राज्य करता येईल. राष्ट्रवादी आणि काँग्रेस, बीजेपी आणि शिवसेना या दोन्ही गटांमध्ये आणि पार्टीमध्ये फरक असा आहे, आपण जेव्हा सत्ता येईल तेव्हा म्हणतो, तेव्हा आपण म्हणतो सर्वसामान्य लोकांची सत्ता ही आली पाहिजे. पण जेव्हा बीजेपी आणि शिवसेना म्हणते तेव्हा ती काय म्हणते, लोकांची नाही आमची सत्ता आली पाहिजे असं ते म्हणत असतात. त्यामुळे हा फरक समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. आणि हाच फरक असल्यामुळे कदाचित यांना असं वाटतं की हे जे कॉपरेटिव्ह कारखान्यात सुतगिरण्यात या अडचणीत आल्या पाहिजेत. या कुठल्याही प्रकारचा अभ्यास हे लोक करत नाही. नोटबंदीच्या बाबतीत घ्या, काही महिन्यांपूर्वी त्यांचंच कृषी खातं म्हणतंय नोटबंदीमध्ये शेतकरी सगळ्यात मोठी अडचण झाली. त्याच्या आधी हे काय म्हणत होते, नोटबंदी झाल्यानंतर तुम्ही जर रांगेत उभा राहिला तर तुम्ही खरे देशभक्त. त्याचा अर्थ शेतामध्ये कष्ट करणारा शेतकरी, मजूर, सर्वसामान्य लोक आणि आपल्या आर्मीमध्ये असणारे सर्व सैनिक हे राष्ट्रप्रेमी नाहीत. फक्त तुम्ही लाईनीत उभा राहिला कारण का निर्णय यांनी घेतला म्हणून तुम्ही राष्ट्रप्रेमी झाला. हे लोक आपल्या सर्वांचं दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत चाललेत. ग्रामीण भागाकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करतात. साधं गणित काय सांगतात, साखरेचे भाव वाढले नाही पाहिजे. त्याला कारण काय, अहो 10% लोक ऊस पिकवतात आणि किती लोक साखर खातात, 90% लोक साखर खातात. तर ते विसरून गेले की जेव्हा ग्रामीण भागाबद्दल आपण विचार करतो तेव्हा तिथे असणारा शेतकरी, कष्टकरी, मजूर, तिथे असणारं सर्व अर्थकारण, तिथे असणारे युवक ह्या सगळ्यांना जर आपण एकत्रित केलं तर ती लोकसंख्या 7% जास्त जाते. त्यामुळे तुम्हाला विचार करायचा असेल तर या 7% लोकांचा विचार हा करावा लागेल. तर त्या बाबतीत ते काय विचार करत नाही. पूर्वीची सरकार आपली जेव्हा सरकार होते तेव्हा कुठलाही निर्णय जेव्हा ती घ्यायची तेव्हा काय सांगायचे, आपल्याला कर्जमाफी द्यायची तर रितसर कर्जमाफी दिली पाहिजे. तेव्हा अडचणी आल्या का? आज परिस्थिती काय तुम्ही मला सांगा. शेतकऱ्याच्या बाबतीत कर्जमाफीचा निर्णय हे अजितदादा असेल, आपले सर्व नेते मंडळी आहेत, ते मागे लागले म्हणून त्यांनी तो निर्णय घेतला. पण घेतला तर घेतला, किती लोकांना कर्जमाफी झाली? तुमच्यातल्या कोणाची कर्जमाफी झाली आहे का? आज फक्त 20-25% लोकांची कर्जमाफी झाली. निर्णय घेऊन किती वर्ष झाले, 1.5 वर्षापेक्षा जास्त वर्ष निघून गेले, पण 80% लोकांना कर्जमाफी झाली नाही. पण त्यांचं म्हणणं काय, एक नवीन जीआर काढतो, अजून एक नवीन जीआर काढतो, तुम्ही तुमचं यांचं नाव विसरला, त्यांचं नाव विसरला, सगळं नाव भरता भरता काळ कसा गेला हे कोणालाही कळलं नाही. आणि आज जर आपण परिस्थिती बघितली तर 200 पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये आज दुष्काळ आहे.
आणि दुष्काळ असल्यामुळे आपली परिस्थिती काय तुम्हाला सर्वांना माहिती की आज मगाच आत्ताच तुम्ही विचारलं की पाण्याचं आवर्तन कधी येणार. बबनदादा हे आपले आमदार आहेत. खरं तर तुम्ही तिथं सरकारला विचारलं पाहिजे काय चाललंय. आज तुम्हाला सांगतो आज उजनीची परिस्थिती बघितली तर आज 51% उजनी आली. अजून 6 ते 7 महिने जायचे. कशा पद्धतीचं प्लॅनिंग करतात त्यांनाच माहित नाही. प्लॅनिंग करता येतं का नाही हे पण माहित नाही. तुम्ही आपलं डीपी लागायचं तर लगेच डीपी मिळायचा. आज परिस्थिती काय किती डीपी लागतात कोणाला डीपी लागतो कोणालाच काय माहित नाही. प्रशासनावर वचक या सरकारचा अजिबातच नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो अडचणी फार आहेत. पाण्याच्या अडचणी आहेत. नक्कीच आपल्या परिसरातले जे सर्व आमदार असतील आपले नेंदे मंडळी आहेत जे आज पाण्याची अडचण आहे आवर्तनाची अडचण आहे सगळे एकत्रित बसून आपले सर्वांचे जे विषय आहेत अडचणी आहेत नक्कीच एकत्रित बसून आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. पण विषय असा आहे की यांना आपण काही सांगतो ते काहीतरी भलतच बोलतात. कर्जतचे एक आमदार जे मिनिस्टर आहेत आता पाणी कमी पडलं प्यायचं कमी पाणी कमी पडतं शेताला कमी पाणी कमी पडतं आणि कशाला पाणी कमी पडतं सांगा बरं. जनावरांना पाणी कमी पडतं का नाही. पूर्वी जेव्हा असा दुष्काळ आलेला तेव्हा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या सरकारने छावण्या चालू केल्या. त्या छावण्यातून जे जनावरांचे अडचणी होत्या त्या कुठेतरी सुटत होत्या. पण आज इथं एका मिनिस्टरला राम शिंदेना कुणीतरी शेतकरी विचारायला गेला तो राम शिंदे त्या शेतकऱ्याला म्हणतो काय की जनावरांना जर आता प्रॉब्लेम असेल अडचणी असतील चारा नसेल तर कुठे घेऊन जावा पाहुण्यांकडे घेऊन जावा. आता तुम्ही मला सांगा आपल्या राज्यामध्ये 320-340 आसपास तालुके असतील त्याच्यामध्ये 250 तालुक्यांमध्ये तर आज दुष्काळ आहे. पाहुण्याकडे घेऊन जायचं म्हणजे कुठे घेऊन जायचं कुठं पुण्याला घेऊन जायचं का मुंबईला घेऊन जायचं. या सरकारला अजिबात काही कळत नाही. आणि वक्तव्य काय करायचं हेच कळत नाही. बीजेपीचे एक अध्यक्ष आहेत तुम्हाला माहिती आहेत का कोण आहे माहिती असावे लागते. त्यांचं नाव दानवे. काय म्हणले ते कोणाला म्हणले अरे काय संस्कृती कुठं काय बोलायचं. अडचणी आहेत तर अडचणी सोडवा. अडचणी सोडवायच्या आधी तुम्ही काय म्हणता की शेतकरी हा साला आहे. अशा पद्धतीचा अशा विचार करणारे जर लोक या सरकारमध्ये असतील तर काय करायचं. बबनदादांना विचारा. खासदारकीच्या वेळेस त्यांच्याकडे एक व्यक्ती फिरत होता त्याचं नाव होतं खोत. पूर्वी ते कुठे दुसरीकडे होते आता बीजेपीमध्ये आहे. फिरत असताना ते काय म्हणायचं शेतकऱ्यासाठी आम्ही लढला शेतकऱ्यासाठी आम्ही आंदोलन करणार. दुधाचा भाव हा जास्तीत जास्त दिला पाहिजे. ऊसाचा भाव हा 3000-3500 रुपये दिला पाहिजे. आणि आज खोत काय म्हणतात जे पूर्वी आंदोलन करायचं होतं किती खोटं आंदोलन होतं हे आम्हाला माहित होतं. आणि आज जर शेतकरी आपल्या स्वतःच्या हक्कासाठी जर रोडवर येत असेल तर हाच खोट जो आता मिनिस्टर आहे तेव्हा शेतकऱ्यासाठी लढत होता. आणि आज म्हणतो की हे जे आंदोलन चाललंय ते खोटं आंदोलन आहे. पवारसाहेबांच्या काळात एमएसपी जर बघितलं तर 200-300% नेलेलं पवारसाहेबांनी. यांच्या काळात एमएसपी बद्दल बोलायचं झालं हेच खोट काय म्हणतात. शेतकऱ्यांना एमएसपीची जर अडचण असेल हमी भावाची अडचण असेल तर त्यांनी जो त्यांच्या शेतामध्ये कष्टाने पिकवलेला जी गोष्ट आहे ती विकायची असेल तर चांगल्या पद्धतीचं मार्केटिंग केलं पाहिजे. आता तुम्ही मला सांगा बीजेपीच्या बाबतीत होतं काय. बीजेपीच्या बाबतीत गुंड पण चांगली माणसं बनतात आणि तिथं गेल्यानंतर चांगली माणसं सुद्धा गुंड होतात. आज जसा शेतकऱ्यांचा विषय तसा आज शेतकऱ्यांच्या मुला मुलींचा विषय आहे. आज शिकायचं म्हणलं तर मोठ्या प्रमाणात अडचणी युवकांना येतात. पूर्वी आपले जे ओबीसी बांधव होते त्यांच्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट मधून आपली सरकार 550-600 कोटी रुपये
हे स्कॉलरशिपसाठी पाठवत होते. आज हे सरकार 50 ते 60 कोटी सुद्धा द्यायला लाजते. शाहू महाराजांच्या नावाने एक स्कीम काढली, त्याच्यामध्ये सांगितलं कोकण कॅटेगरीच्या युवकांना आम्ही कुठेतरी स्कॉलरशिप देऊ. ती स्कीम ज्या दिवशी काढली त्या दिवशीपासून आजपर्यंत एक पोराला सुद्धा एक रुपया दिला नाही. त्यामुळे शिक्षणाबाबतीत मोठ्या प्रमाणात अडचणी आहेत. आपले आदिवासी बांधव त्यांना पुणे शहरासाठी आणि मोठ्या शहराच्या आसपास राहण्यासाठी हॉस्टेलची सुविधा आहे. आपली सरकार मोठ्या प्रमाणात त्याला अर्थसहाय्य करत होतं. आज एक रुपया सुद्धा तिथे येत नाहीत आणि आपले जे आदिवासी बांधव आहेत त्यांना आज शिक्षणापासून वंचित राहावं लागतं. ही पोरं कोणाची आहेत? हे सर्वसामान्य लोकांची मुलं आहेत. आज ही तुमची मुलं आहेत. शेतामध्ये राबत असताना तुम्ही एक स्वप्न बघितलेलं असतं. काय स्वप्न असतं? माझा एक मुलगा शेती करेल आणि माझा दुसरा मुलगा असेल तर तो कुठेतरी शासकीय नोकरीमध्ये एखादा अधिकारी बनेल, एखाद्या प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करेल, एखाद्या शुगर फॅक्टरीमध्ये काम करेल, नाही तर एखाद्या शहरामध्ये मोठ्या कंपनीमध्ये तो काम करेल. एवढी स्वप्न ना आपली. युवकांची स्वप्न काय? आज प्रायव्हेट कंपनीमध्ये त्यांना काम मिळत नाही, नोकऱ्या मिळत नाहीत. म्हणून या परिसरातले युवक पुणे शहरासाठी महिन्याला 10-10 हजार रुपये खर्च करून तिथं अधिकारी बनण्याचं स्वप्न बघतात. आणि अधिकारीचं स्वप्न बघत असताना तिथं रिझर्वेशनची अडचण आणली जाते. तिथं जाती जातीमध्ये तणाव मोठ्या प्रमाणात निर्माण केला जातो. आज काय सांगितलं जातं? आज मराठ्यांना आरक्षण दिलं असं बोलले, स्वागत आहे. पण खरं आरक्षण कधी मिळणार याच्याबद्दल पण थोडं सांगा. आज जर तुम्ही बघितलं तर हे सरकार म्हणतं 76 हजार नोकऱ्या, शासकीय नोकऱ्या आम्ही देणार आहे युवकांना युवतींना. कधी देणार? कशा पद्धतीने देणार? नितीन गडकरी म्हणतात नोकऱ्यात नाही तर द्यायच्या कुठून? तुम्ही मला सांगा, आज कोर्टामध्ये आपला निर्णय रिझर्वेशनचा आणि हे इथं म्हणतात 76 हजार नोकऱ्या देतो आणि त्याच्यात 16% आरक्षण हे मराठ्यांच्या मुला मुलींना आम्ही देणार आहोत. त्याच्या बाबतीत पण काही लोक कोर्टात गेली. त्याच्यामध्ये 100 वजा 51 राहिले काय 49, त्याच्यामध्ये काहीतरी 16% काहीतरी ते बोलतात.